नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. आमीर माता महिला मंडळ शाखा समिती नागपूरच्या वतीनं गुरुवारी सकाळी सद्गुरू संत कबीर यांच्या 626 प्रगट दिनाच्या निमित्तानं शहराच्या खरबी रोड परिसरात सद्गुरू कबीर शांती संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या शांती यात्रेत शेकडोच्या संख्येनं कबीरपंथी अनुयायांनी आपली उपस्थिती दर्शविली. जगात शांती, एकता, मैत्री आणि सर्वधर्म समभाव प्रस्थापित करण्याचा संदेश जगभरात पोहोचविण्याच्या उद्देशानं ही शांती संदेश यात्रा काढण्यात आली होती. या शांती संदेश यात्रेदरम्यान उन्हाची चाहूल बघता अनुयायांसाठी संत कबीर साहेब यांच्या भक्तांनी ताक, शरबत, लस्सी आणि थंड पाण्याचे स्टॉल लावले होते. शिवाश्रम खरबी परिसरातून निघालेली ही शांती संदेश यात्रा चामट चौकातून परत शेवाश्रम इथे आली. त्यानंतर सत्संग आणि आरतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या दरम्यान सर्व भक्तांनी स्वादिष्ट अशा भोजन भंडाऱ्याचा लाभ घेतला. संत सद्गुरु कबीर साहेब यांनी दिलेल्या शांती, सर्वधर्म संभाव आणि एकतेचा संदेश पोहोचविण्याचा उद्देश ही शांती संदेश यात्रा काढण्यात आली होती. या धार्मिक आयोजनात किमान 1000 भाविकांनी आपली उपस्थिती दर्शविली. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जाँच जरूरी है. ठीक है माँ, पर जाँच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepilesHospital.com।